1700 सालापासून अगदी आतापर्यंत मी फक्त सुसाट धावत होते. 75 लाख मुंबईकरांचं ओझं मी रोज अभिमानाने वाहत होते. धुरांच्या रेषा हवेत सोडत पळती झाडे पाहत होते. माझ्या मुंबई माईची लाईफ लाईन बनून मी डौलात मिरवत होते. ऊन वाऱ्याला न जुमानता धावायचे, पाऊस पाण्यात तर होडी बनून पोहायचे. धावत पळत कधी मी उशिरा पोचायचे, मग रोज तुम्हा लेकरांच्या शिव्या खायचे. अगदी लढाईला निघाल्यासारखे तुम्ही तयारीत असायचा. अंदर चल, प्रेशर आया, अशा घोषणा देत माझ्यावर स्वार व्हायचा. प्रवासभर मनसोक्त माझ्या अंगा खांद्यावर लटकायचा. आणि हो, दर दसऱ्याला मला नव्या नवरीसारखं सजवायचा. दंगली झाल्या, दगडफेकी झाल्या, रेल रोको झाले, बॉम्बस्फोट झाले, पण मी धावायचं कधीच नाही थांबवलं. पण डोळ्यांनाही न दिसणाऱ्या विषाणूने जे घडलं नाही ते विपरीत करून दाखवलं. माझ्या घोडदौडीला कोणीतरी थांबवलं, तेव्हा या संकटाचं गांभीर्य मलाही जाणवलं. आता मी सुद्धा तुमच्यासारखेच माझ्या घरी कारशेड मध्ये थांबले आहे. पत्त्यांचे रंगलेले डाग, डबेवाल्यांचे डबे, फेरीवाल्यांच्या फेऱ्या, ट्रेन ग्रुपचे किस्से, हळदी कुंकवाची आणि भोंडल्याची गाणी, धक्काबुक्कीवरून होणारी भांडणं, भजनी मंडळाची भजनं, या साऱ्या आठवणींमध्ये सध्या मी रमले आहे. खरंच मी पण तुम्हाला खूप मिस करते आहे. मी पण सारं काही नीट व्हायची प्रतीक्षा करते आहे. मला खात्री आहे लवकरच तो दिवस येईल आणि पुन्हा त्याच जल्लोषात आपली भेट होईल. मान्य आहे की आपल्यावर आलेलं संकट भयंकर आहे, पण त्यालाही परतवण्यासाठी खंबीर माझा मुंबईकर आहे. घ्या, घरीच थांबा. तुमची लाडकी लाईफ लाईन.